नऊ दिवस उपास धरणारी स्त्री नवऱ्याच्या किती पाया पडते मला तेच विचारायचं आहे. जी स्त्री नवऱ्याच्या पाया पडत नाही तिनं वर्षभर जरी उपवास धरला तरी तिला कवडीची किंमत नाही. हा बराच असा लोकांना यांना वाटत असं या मेल्याला आणलंच कशाला ग, आणू नका. तुमच्या जिल्ह्यात मोबाईलवर टाका गिरगावकर आपल्या सांगली जिल्ह्यात आला नाही पाहिजे. टाकून द्या मोबाईलवर सांगली जिल्ह्यात पुन्हा गिरगावकराचं कीर्तन घ्यायचं नाही. टाकून द्या टाकून द्या. पुराणाचा आधार घेतल्याशिवाय कधीच बोलणार नाही. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने तासगावकर चुकीचं बोलणं किंवा पुराणाचा आधार नसताना बोलणं गायीचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. कीर्तने सटाक्या सांगायचा विषय नाही. कीर्तनमध्ये जर सटाक्या असतील तर यम इतके सटके हानीन त्याला कुठं कुठं हानावं यमाल पण कळणार नाही. विठाला 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 काही काही बायका आमचं दर्शन घेत्याल आम्हाला काजू टाकून दूध देत्याल बदाम टाकत्याल चारोळी टाकत्याल बासुंदी देत्याल आणि नवऱ्याला टायमाला पाणी देणार नाही. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस नीट पडत नाही. एक मुद्दा सांगतो तुम्हाला पुन्हा एक ऐका. राग येऊ द्या माझा जाऊ द्या. असं समजा की चुकीचा बाळा आमच्या गावाला आलाय. तुमचं नशीब फुटकं समजून ऐका. आज असं समजा की आपलं नशीबच समुद्राच्या पलीकडे झोपले आणि मेला कीर्तन करायला आणि आम्ही ऐकायलो असं समजून ऐका. वयस्कर स्त्रीनं आमच्या पाया पडायचं नाही आणि तरुण स्त्रीनं कीर्तनाला येताना नवऱ्याचं दर्शन घेऊन यायचं. एक कोटी महाराजाच्या पाया पडल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. एक कोटी महाराजाचं नवऱ्याच्या पाया पडत नाही कीर्तनकाराच्या पाया पडते. एक कवडीचं पुण्य नाही द्वारकाबाई तुला. एक नव्या पैशाचं पुण्य नाही वाचाबाई तुला. मी आमच्या भागातल्या सांगायलो. इथलं मला कोणाचं नाव माहीत नाही. म रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय तुम्हाला कपडे शिवायला रिकामा नाही. इला म्हणायचं जगदंबा. जगदंबेचा भक्त कोणाला म्हणायचं तरुणाला जो आईचं दर्शन किमान आठवड्यात एकदा तरी घेतो. आठवड्यात एकदा तरी आईचं दर्शन बापाचं दर्शन घेतो. त्या तरुणाला जोगेश्वरीची कृपा होत असते. जो मायबापाचं दर्शन घेत नाही इकडे उदो उदो करतो असे ते लैलोळाले दगडाखाली इचू कुंटाला न पडेत. अद्याप किंमत नाही. सर्वात मोठा देव जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा पती आहे. सर्वात मोठा. तितका मोठा देवच नाही कोणता. कोणताच देव नाही. सकाळी आजीने त्या मुलाची आई जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं नातवाचा डबा भरायचा. हातीचा देव आहे पण नातवाचा डबा भरीत नाही तुळशी लिडे घालायली. आणि मग म्हणते आमचा नातू नापास झाला तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे तू जर सताम. माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. आपण कर्मभूमीवर आलोत. आपल्याला विटेवरच्या मालकानं कर्मभूमीवर पाठिले. आपण काम करत 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 मरायचं असते. जे वाट्याला काम आलं याचंच तर नाव परमार्थ आहे. चला काय त्यांचा महिमा. दोन्ही गोष्टी सांगतोय. या देशातली स्त्री किती पवित्र आहे आणि या देशातली संत किती अधिकारी आहेत. एक माऊली रोज सकाळी गंगेचं स्नान करण्याकरता जायची. काय त्यांचा महिमा सांगतोय बापू. गंगेचं स्नान करण्याकरता एक माऊली जाते रोज आणि स्नान आटपल्याच्या नंतर गंगेला प्रणाम करते आणि तिचा तो पदर असतो डोक्यावरचा. तो पदर नाही काढत. एक वटी पदर असतो आणि एक डोक्यावरचा पदर असतो. एक डोकं झाकण्यासाठी असतोय. आता झाकू नका. आता तुम्हाला ऊन कुठं लागायले. नका झाकू नका झाकू नका झाकू नका झाकू. माझ्या माईंनो या देशातल्या दोन गोष्टी झाकलेल्या पाहिजे. आपल्याकडं कुंटाला न पैसे असू द्या. कुंटालात नसतेत पण माझी भाषा आहे बोलण्याची ती. आबजानं पैसा असावा पण डायरीच्या पुढून ठेवायचे नाही. डायरीच्या पुढून पैसे ठेवणारे भिकारी नसतात. भिकार चोट असतात. जे दिसत्या नोटात होतात का हे भिकार चोट असतात बंगिरे. पैसे हे आतल्या खिशात असावा आणि या देशाची स्त्री सर्वांग झाकलेले कपडे घातलेली असावा. दोन पदर असतात. शिरसा भजायो नाम बराय
येन वटी अंबरास्ततेवम प्रसाद पात्रोस्तते वचम करद्वया न जायते नाम। डोकं झाकायचं एक पदर। आणि तुम्ही जर कुठे गेला असाल एखाद्या महात्म्याने नारळ दिलं प्रसाद दिला तो वटीपदरात घेत असते, वटीपदरात तो वटीपदर ती स्त्री पाण्यात घालायची आणि त्या वटीपदरात पाणी बांधून आणायची, कपड्यात गोळ्या संपल्या नाही गिरगावकराच्या, नीट लक्षात ठेवा, कपड्यात वटीपदरात पाणी आणायची, घरी आल्याच्या नंतर तुळशीला पाणी घालायच्या अगोदर, देव्हाऱ्यातले देव पूजायच्या अगोदर ते पाणी मालकाच्या पायावर टाकायची आणि पायावर टाकल्याबरोबर मग दर्शन घ्यायची। पाणी तांब्यात आणत नव्हती, पाणी बकिटात बादलीत आणत नव्हती, बिस्लरीत आणत नव्हती, त्या असतात ना पाण्याच्या बॉटल, त्याच्यात आणत नव्हती, हा दुसऱ्या कुठल्याही पात्रात नाही, ओटीपत्रात आणायची, ओटीपत्रात पाणी आणायची आणि मालकाचे पाय धुवायची। एक दिवस काय प्रकार, एक दिवस पाणी आलं नाही, एक दिवस गेला, दोन दिवस गेला, तीन दिवस गेला, चार दिवस गेला, मालकाने एके दिवशी विचारलं, प्रिये, ए प्रिये, काय गोड शब्द आहे, गोड शब्द आहे, आदरान बोललं पाहिजे बायकोला, लक्ष्मी काय नाव असेल, ए सावित्री, ए दुर्गा, जे नाव असेल बायकोचं वादनात बोलायचं, तुम्ही सुद्धा आदरान बोलायचं, अहो ऐकलत का, हे जरा जोरा शिकलेल्या याच्या बायका, विवेक ए विवेक लवकर ये रे, दुधाचं पॉकेट घेऊन ये, म्हणलं बाई मी बोक्या नाही आहे पाकिटातलं दूध प्यायला, हा मी का मूर्ख, माझ्या मी का डोक्यावर पडलो का याच्यातलं दूध पिऊन मरायला, आणि त्यानं आणली ती पिशवी उंदीर धरले वाणी, म्हणलं बाई विवेक कोण आहेत, माझे मालक, म्हणलं येतो मी का, नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईप ना हानशील तू, नाही 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 कशासाठी सपते, हा एक जण म्हणला आमच्या इथं महाराज वर्षाकाठी 3 कोटी रुपये खर्च होतो, सोंबळ्या गुण किती आलाय ते सांग, 3 कोटी खर्च केलास तुला पैशाचा माज आलाय, याच्याकरता खर्च केलेत, गुण किती आलाय, 10-10, 11-11 दिवसाचा सप्ताह करता याच्यात मालकरी किती झाली ते सांगा, किती बायकाने तंबाखू सोडली ते सांगा, कशाला वेळ खर्च करता, 12-12 वाजेपर्यंत जागता, ॲसिडिटी वाढायला लागली, शरीराचा समतोल बिघडायला लागलाय, कशाला करायचे नाटके, 4-4, 10-10 कोसावून डिझेल पेट्रोल जाळून यायला लागलात आणि जाताना तंबाखू, हो आपल्या सत्यात गुण आला पाहिजे। ह्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये किमान या गावातल्या 25 बायकांनी तंबाखू सोडायची, सप्ता सफल झाला। आणि तुम्ही व्यसन सोडित नसाल, लाखो रुपये खर्च करीत असाल तर नाटक सांगूत नका, हे एखाद्या भंगिऱ्याला सांगा, गिरगावकराला सांगू नका, विडाला विडाला। महाराज 40 एकर जमीन एका माणसाला, त्याच्या 2 विहिरी, हातानं पाणी घेता येईल असं पाणी, आणि गहू इकच्च खालाय, 40 एकर जमीन आणि गहू इकच्च खाला, आपल्याकडे 40 एकर जमीन, म्हणलं कुस्ती खेळतो काय माझ्यासोबत, तो तर वाचून सांगायला 40 एकर जमीन आणि गहू येत का घरचे, फेरीतच नाहीत, आणायला पाहिजे तुला, पीक आलं का त्याला, नाही पीक येणं गरजेचं आहे, आपल्या संप्रदायाला पीक येणं गरजेचं आहे, पीक पीक पीक, वर्षाकाठी 5 तरी पोरायनं मालकरी वाचत, 5 तरी पोरायनं माळकरी वाचं, सप्त्याला पीक आलं समजायचं, कपडे काढ्या मसुबा बशिल्यावानी दिसायलाय, कशाला खर्च करायचा, महाराज श्रीमंत करण्यासाठी आणले, महाराज दिले खपक्या पाकिट, ते श्रीमंत आपण आशेत उसात फिरल्यावाल्या पाखरावानी, नाही 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 गुण आला पाहिजे गुण। आणि तुम्ही पंढरीतल्या मालकाच्या जवळ आहात, इकून ज्ञानोबराय तुकोबरायचा वास जवळ आहे तुम्हाला, इकडे विटेवरच्या मालकांचा वास जवळ आहे, तुम्ही जवळची आधी, तुमच्या गावाला जगदंबेचा वास आहे, सुधारलं पाहिजे। चला काय सांगत होतो, पाय धुतले, पत्नीने विचारलं, हे प्रिये आदरान बोलायचा बायकोला, आदरान बोलायचं बायको, लक्ष्मी येते आदरान बोला, कारण प्रेम ही एक पात्री नसतं महाराज, तुम्ही जर दुसऱ्याला दिलं तर दुसरा तुम्हाला देत राहील, प्रेम ही विकत घ्यायची वस्तू नाही, हे प्रेम आपण जर कोणाला दिलं तर तो आपल्याला देत असतो,
प्रेम हे देवाणघेवाणाचा विषय, विकत प्रेम भेटत नाही आणि विकतचं प्रेम फार दिवस टिकत नसतं. विठाला विठाला विठाला. प्रिये जी, जी जी शब्द आला महाराज नवऱ्याला. जी म्हणणार बाईन हातवरी करा बरं. नाही म्हणत नाही, एक पण नाही, एक पण नाही, एक पण नाही. कसं जीबील वेडिंग झाली तुमच्या? तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, मरू द्या सकाळच्याला, काय हरकत नाही. पण इथल्या बाईनं मालकाला मालक म्हणायचं, आदरानं बोलायचं, आदरानं बोलायचं. माझ्या माईंनो तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो, त्याच्यापेक्षा दुसरं कीर्तनच नाही कोणतं, त्याच्यापेक्षा भागवतच नाही, त्याच्यापेक्षा रामायणच नाही दुसरं. नाटकं सांगूत नका, आदर किती करता घरच्या लोकांचा, हा महत्त्वाचा विषय. जी स्वामी, जी प्राणनाथा. अगं गेल्या 5-4 दिवसापासनं तुझ्या ओटीपदरात पाणी येत नाही, कारण काय? मान खाली घातली, मान खाली घातली. बापू ती जगदंबा आहे, जगदंबा आहे ती. तिचं नाव आहे माता रेणुका. 51 पीठापैकी एक पीठ आहे, त्याच्यापैकी आपण नशिबवान आहोत. महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत, 51 पैकी बंध्या महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत. मा लक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्णपीठ, तुकाई माता तुळजापूरची पूर्णपीठ, रेणुका माता माहूरची पूर्णपीठ आणि वणीची सप्तशृंगी अर्धपीठ. गव्हाजेवारीचं पीठ नाही, पीठ एक आदिष्टान. 3.5 पीठ आपल्याकडे, त्याच्यापैकी एका पीठाची मालकीन रेणुका माता, ती मान खाली घातली. प्रिये जी पाणी येत नाही, मान खाली घातली. टप 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 डोळ्यातून पाणी येत होतं. महाराज विचारणारा मालकही मालकच होते. सामान्य साधू आहेत का? त्या साधूचं नाव आहे मुनिश्री जमदग्ने. 5 अत्यंत रागीट साधू. शास्त्राच्या भाषेत त्यांना शीघ्रकोपी म्हणतात. कोपणे म्हणजे राग येणे, शीघ्रकोपी अत्यंत शीघ्र. शीघ्र म्हणजे लवकर राग येणारे. त्याच्यापैकी एक जमदग्नी आणि एक दुर्वास, 3 कोण होते. घरी गेल्यावर पाहा ना, गुत्त थोडं घेतलं सगळं सांगायला. अजून ती 5 लोक अत्यंत. पंचायो साधवे नाम शीघ्रायती कोपेशु जाप वैशान्नरो तताम तप्तायाम नामनीन भय जायते दुर्वासो. अत्यंत पेटलेल्या अग्नीसारखी धगधगीत मुद्रा हे 5 लोक, त्याच्यापैकी जमदग्नी. डोळे झाकले त्रिकालज्ञानी होते, त्रिकालज्ञानी. डोळे झाकून विचार केला तर पत्नीनं माशाचा संसार पाहिला. देशाची संपत्ती आहेत माझ्या माईंनो. किती आचरणात राहावं लागेल लक्षात ठेवा, किती आचरणात. माशाचा संसार, गंगेमध्ये आंघोळ करत असताना मीन म्हणजे मासा. जलम मीनाय संक्रेशो कामा उत्ते सर्वेशुताहम प्रजनो यति प्रजास्तितायाम. त्याची संपत्ती संतती वाढायची त्या माशाला. म्हणून माशाचा संसार पाहिला इतका दोष लागला, त्या दिवसपासून पाणी नाही. 3 मुलांना आमंत्रित केलं. काय काम आहे बाबा, लोक कापून टाका. दोन्ही सांगतोय, जगदंबा किती अधिकारी हेही सांगतो आणि या देशातली संत किती अधिकारी आहे दोन्ही सांगतो. कारण अभंगावर जर नाही बोललं तर संप्रदायातले दिग्गज लोक नाकावर थुकतील. हो, अभंगाच्या बाजूला बोलून तुम्हाला हसिलं म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल, पण संप्रदायातली लोक आमच्या तोंडावर थुकतील. आणि संप्रदायातल्या लोकांनी थुकावं याच्यासाठी जर कोणी कीर्तन करत असेल तर तो भंगिरी आहे. विठाला विठाला विठाला. ये रे इकडं जी. परशु हातात दिला,
काय बाबा काम? कप तुझ्या आईचं डोकं मागं सरकलं, पहिल्याला दुसऱ्याला तिसऱ्याला चौथा मुलगा भगवान परशुराम। विशंति चत्वारो य देवायां अंश अंश मात्रे नाम परशुरामास्तित जननायो नारायणास्ति आधिपत्ययो। 124 अवतार विशंती चत्वारो, 24 अवतार, त्याच्यापैकी दोन पूर्ण अवतार, पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करोणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण, आणि 22 अवतार अंश अंशात्मक अवतार आहेत, त्याच्यापैकी एक परशुरामांचा। देव आहे, जगाचा बाप आहे, पंढरीतले मालक। एका अवतारामध्ये रेणुके मातेच्या पोटी जन्माला आले, जिच्या ओटीपदरात पाणी येत होतं, काय अधिकारी असेल माहिती, काय अधिकारी असेल? महाराजजीनं 9 महिने जगाच्या बापाला पोटात सांभाळलं, अधिकारी काय असेल तासगाव करती?